नमस्कार, मी सायली इंड समाचारमध्ये आपलं स्वागत करते. महाराष्ट्रातील काही ठळक बातम्या पुढीलप्रमाणे. मुंबईतील दादर माहीम चौपाटीवर विसर्जनाच्या वेळी भाविकांना प्रवेशबंदी. विसर्जनासाठी मूर्ती पालिकेने नमूद केलेल्या कार्यकर्त्यांकडे द्यावी लागणार आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा छडा आता CBI लावणार आहे. सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांना CBIला सहकार्य देण्याचे आदेश दिले आहेत. सहकारी बँकेतील सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपाबद्दल शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून शंका व्यक्त केली आहे. कल्याण डोंबिवलीत बाजारपेठा पूर्णवेळ खुल्या. ऑड इव्हन तारखांची अट प्रशासनाकडून रद्द, तर कंटेनमेंट झोनमध्ये मात्र जुनेच नियम लागू. महाराष्ट्र सरकारचा प्रायव्हेट शाळांची फी न आकारण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाने रोखून धरला, त्यामुळे प्रायव्हेट शाळांना फीज आकारण्याची मुभा. परंतु काही प्रायव्हेट शाळा मुलांकडून लायब्ररी फीज, लॅब चार्जेस अशा अवास्तव फीजची मागणी करत आहेत, अशी तक्रार.